होती शिवसेना ठाकरे पण आधी होती ठाकरेंची, आता शिंदे भाजप भाजप. तुम्हाला काय वाटतं पण नक्की कोणाची? नक्की ठाकरेंची. तर बाळासाहेब असं म्हणायचे की जर दुसऱ्या पक्षांशी युती करावी लागली काँग्रेसशी अन्य तर मी माझी दुकानदारी बंद पाडत. डॉम्बलाचा करतोय मदत, त्याच्या गाडीला पुरतोय का सरकारच्या? नर्वेकरांनी जो निर्णय जो दिला जनतेला तो मान्य नाही. जे आहे तो आता खरं शिवसेना तर मग उद्धव ठाकरेकडेच पाहिलं, कारण ते बाळासाहेब ठाकरेंचं सगळ्यात मोठं स्वप्न होतं की 370 हटली पाहिजे आणि राम मंदिर पूर्ण झालं पाहिजे. पण आपण कुठेही एक मतं देण्याव्यतिरिक्त ॲक्टिवली राजकारणात आपण कुठेही नसतो. हे जे चाललंय हे सगळं बावळटांचा कारभार आहे हा सगळा. नाही, नो कॉमेंट्स. कारण मोदींच्या नेतृत्वाखाली या देशाचं भलं होणार आहे हे नक्की. नाही नाही, निर्णय हा 2024 मतदार देईन ना मतपेटीत. शिवसेना कुणाची आता हे काल स्पष्ट झालेलं आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिंदे गटाची शिवसेना असा काल निर्णय दिलेला आहे. मात्र जनता जनार्दन अर्थात मतदार या निर्णयाकडे कसे पाहतो हे पाहणं महत्त्वाचं आहे. आज पुण्यातील लोकांच्या काही प्रतिक्रिया घेतल्या, पाहूया त्या प्रतिक्रिया. आता म्हणजे एकनाथ शिंदे जे चांगलं काम करतात, इतक्या दिवस महाराष्ट्रात त्यांचं काम एकदम उत्तम आहे. तळागाळातला नेता आहे आणि तळागाळातल्या लोकांशी चांगला दांडगा संपर्क आहे. आणि दुसरी गोष्ट, जे बाळासाहेब ठाकरेंचं जे हिंदुत्व होतं ते त्यांनी ज्यानंतर युती केली राष्ट्रवादीशी म्हणा याच्याशी म्हणा, तर बाळासाहेब असं म्हणायचे की जर दुसऱ्या पक्षांशी युती करावी लागली काँग्रेसशी व अन्य तर मी माझी दुकानदारी बंद पाडेन. पण ह्यांनी तसं न करता आज आम्हाला उद्धव ठाकरे जर राम मंदिराच्या त्या उद्घाटनाला असते तर आम्हाला पण आनंद झाला असता, कारण ते बाळासाहेब ठाकरेंचं सगळ्यात मोठं स्वप्न होतं की 370 हटली पाहिजे आणि राम मंदिर पूर्ण झालं पाहिजे. तर आज महाराष्ट्रातला माणूस जर त्यांच्या मांडीला मांडी लावून बसला असता तर निश्चित आनंद झाला असता. आणि त्यांचे काय हे शेवटी शिंदे बसलेत पण ठाकरे बसले असते तर अजून आनंद झाला असता, पण त्यांनी त्यांच्याबरोबर युती केली नाही असं ते अमित शहा म्हणतात की आम्ही त्यांना बोललो होतो 2.5 वर्ष तुमची 2.5 वर्ष असते, तर त्यांनी संगनमत करून आज मोदी एवढा मोठा निर्णय घेतात म्हणल्यावर उद्धव ठाकरेंनी त्यांचं ऐकायला पाहिजे होतं. दिलेला निर्णय हा योग्य नाही आहे. शिवसेना कोणाची, शिवसेना कोणाची हे पूर्ण जगाला माहिती आहे, त्यामुळं बोलून व्यक्त करणं हे चुकीचं आहे. शिवसेना ज्यावेळेस बाळासाहेब ठाकरेंनी स्थापन केली त्यावेळेस यातल्या बहुतेक यातल्या कोणाचा जन्मसुद्धा नसेल, त्यामुळं शिवसेना ही ठाकरेंचीच असेल. नार्वेकरांच्या निर्णयाकडे कसं बघतो? नाही नाही, निर्णय हा 2024 मतदार देईन ना मतपेटीत, येईलच इलेक्शन आहेतच, त्यावेळेस शिवसेना खरी कोणाची ते सिद्ध होईलच. वोट शेवटी वोटर आहेच ना, कल जो होईल तोच योग्य निकाल. मग 9-10 पार्ट खाली असतो, 1-10 तुम्हाला कळतं, त्यामुळे त्याच्याबद्दल भाष्य न करणं हे योग्य आहे. पण आपण कुठेही एक मतं देण्याव्यतिरिक्त ॲक्टिवली राजकारणात आपण कुठेही नसतो. सामान्य मतदार म्हणून काय कसं बघताय? नाही, नो कॉमेंट्स. कारण मला कुठेही एक्सपोज व्हायचं नाही आहे. आम्ही आपल्या एक सर्वसामान्य गृहिणी आहोत, त्याच्यात आता रिटायर्ड आहोत, त्यामुळे ह्याच्यात कुठेही पडायचं नाही आहे. ज्या व्यक्तीला योग्य वाटेल त्या व्यक्तीला मत द्यायचा संपला विषय आमच्या दृष्टीने. 1966 काहीतरी त्याची स्थापना जी झाली त्यात बाळासाहेब ठाकरे हे मूळ होते आणि त्या घराण्यानं आजपर्यंत शिवसेनेच्या माध्यमातून ह्या राज्यातल्या जनतेची जी सेवा करण्याचं काही हे केलं असेल धाडस, आणि विशेषतः हिंदुत्व हा मुद्दा घेऊन. पण आज तसं राहिलं नाही, राजकारणाच्या स्वार्थापायी ही सगळी माणसं निष्ठा नीती त्याच्यानंतर श्रद्धा या सगळ्या गोष्टींना विसरली आणि स्वार्थासाठी लबाडी करून काहीतरी दंगा करायचा आणि मतं कशी मिळवायची आणि ते राजकारण करायचं आणि लोकांना फुकटाचं वाटत बसायचं वगैरे आणि निकृष्ट दर्जाचं जनतासुद्धा इतकी विचाराला खालच्या दर्जाचा विचार करते, आयतं जिथं मिळेल फुकटात जिथं आपल्याला साध्य करता येईल त्यांच्या बाजूने आपण उभं राहायचं, ही जी नीती आहे ही मला वाटतं तळागाळात प्रत्येक सर्वसामान्यांना घालण्याच्यासाठी दिशा ठरते निश्चित होते आणि त्याच्यामुळे खरं राजकारण बाजूला राहील आणि नको त्या राजकारणाला भरती येईल आणि त्यांना हे करता येईल, बळ मिळेल.
तर हे काही बरोबर होणार नाही, अशाने राजकारण तुमचं खूप सफाईदारपणाने करताय असा त्याचा अर्थ होणार नाही. कालचा निर्णय झालेला अत्यंत योग्य आहे. कारण एक दोन नाही 40 आमदार ज्या वेळेला फुटतात तुम्ही सांभाळू शकत नाही, याचं कारण काय हे तुम्ही शोधायला पाहिजे आणि इथून पुढं सुद्धा याचे परिणाम भोगावे लागतील हे नक्की आहे. मतदार म्हणून काय वाटतं? काय झालं ते योग्यच झालं आहे. हे जे बी जे पीच्या बरोबर गेले ते चांगलं झालेलं आहे, कारण मोदींच्या नेतृत्वाखाली या देशाचं भलं होणार आहे हे नक्की. हां, शिवसेना ही ठाकरेंचीच आहे आणि ठाकरेंकडेच राहिली पाहिजे. बस शिंदेंकडे नाही जायला पाहिजे ना, काहीच नाही ना, काय हक्क आहे त्याच मग आणि काय केलं आहे एवढं जाण्यासारखं त्यांच्याकडं? ठाकरेंकडेच. मॅक्सिमम आमदार ज्या पक्षात आहे तोच पक्ष खरा, म्हणजे शिंदेंचीच. चुकीचं काहीच नाही आहे यात, काहीच नाही चुकत आहे. अध्यक्षांनी दिलेला निर्णय बरोबरच आहे. जे शिंदे गटातले आमदार आहेत तेही पात्र आहेत, जे शिवसेनेत जुने आहेत तेही पात्र आहेत. आमदारांना अपात्र नाही ठरवले, दोघांना पात्र आहे. आणि शिवसेनेचं जिथं जास्त आहे तिथं ती शिवसेना खरी, जिथे जास्त आमदार आहेत तिथं म्हणजे शिंदेंचीच. बरोबर, निर्णय बरोबरच आहे अगदी. ठाकरे 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 आधी होती ठाकरेंची, आता शिंदे भाजप भाजप. तुम्हाला काय वाटतं पण नक्की कोणा? नक्की ठाकरेंची. ठाकरे पहिल्यापासून मुंबईला तेच आहे, ठाकरेंच आहे वर्चस्व जास्त. हा जाऊ शकते होईल. आता जपी सत्ता त्याच्याकडे आता आहे सरकार ते ठीक आहे. शिंदे सरकारांनी जो काल निर्णय घेतलेला आहे तो अत्यंत योग्य असा आहे आणि जो आपलं लोकशाहीला लोकशाहीमध्ये जे काही आहे त्याप्रमाणेच हा निर्णय घेतलेला आहे. आणि बाकीचं ठाकरे गटाला पण संधी आहे, त्याने सुप्रीम कोर्टात जाऊन त्यांचं काय म्हणणं ते सुप्रीम कोर्टात मांडावं. अखेर सुप्रीम कोर्ट हा सगळ्याची सुप्रीम आहे, ते निर्णय घेऊ शकतात. पण कालचा जो निर्णय आहे यथागत ठीक वाटला हा निर्णय. जीवशान्य पूर्वीपासून बाळासाहेब ठाकरेंचे नर्वेकरांनी जो निर्णय जो दिला जनतेला तो मान्य नाही. जे आहे तो आता खरं शिवसेना तर मग उद्धव ठाकरेकडेच पाहिजे होते. बघायला तर बघायच्या म्हणत विषयात आपण जास्त तर काय बोलू शकत नाही. राजकीय संदर्भामध्ये तर यापर्यंत काय बोलू शकत नाही आणि यापर्यंतला काय एवढं काय ज्ञान बी नसतं आपल्यासारखं. आपण न्यूजला पाहतो मग पेपरला वाचतो एवढंच आपल्याला माहिती असतं, याच्याविषयी आपण दुसरं काय बोलू शकत नाही. पण हा निर्णय आहे जो आहे थोडा चुकीचा पण आहे, पण हे उद्धव ठाकरेच पाहिजे होते शिवसेना एवढाच विषय. हे जे झालं आहे हे सगळं बावळटांचा कारभार आहे. हा सगळा शुद्धीवर कुणी काही निर्णय घेत नाहीत आणि न्यायालयांपासून न्याय प्रक्रियेपासून सगळं खरेदी करण्याचं आणि पैशात मोजण्याचं जे माप चाललं आहे त्याच्याने ह्या राजकारणाची जर मोजदात होणार असेल तर तुमची निष्ठा बाजूला पडेल, नीती बाजूला पडेल, कष्टाला मोल मिळणार नाही, श्रमाला कुणातरी जिथं प्रतिष्ठा मिळायला पाहिजे ती मिळणार नाही, आरामाला प्रतिष्ठा मिळत राहील. आणि आरामात काय मिळतं याच्याकरता पब्लिकसुद्धा तिकडेच धाव घेईल आणि फुकटात मला कसं मिळेल. मग तो 2000 देऊन गेला, तो 3000 देत असला तरीसुद्धा मत कुणाला देईल मी तुला सांगणार नाही, अशी नीतिमत्ता मतदाराची होत चालली. आणि संविधान एका बाजूला जे भक्कमतेने उभं आहे त्याच्याकडे पाठपुरावा कुणी करत नाही, त्याच्यातलं तत्व कुणी समजून घेत नाहीत. आणि या देशाचं राजकारण किंवा लोकशाही ही पूर्णपणे संविधानावर जी आधारलेली आहे, संविधानाचा विचार करून जे पुढं जायचं आहे, जनतेची सेवा करायची आहे, जनतेचे सेवक म्हणून हे आपण निवडून देतो, तेव्हा मतदाराला बावळट करण्याचं काम हे आत्ताच्या राजकारणानं चाललेलं आहे असं मला वाटतं. तेव्हा शुद्ध मतदाराने विचार करून मतदान प्रक्रिया राबवली पाहिजे, तरच लोकशाही या देशातली भक्कम राहील. अन्यथा हे असंच पळवापळवी होईल आणि पुन्हा लबाडांना साथ देण्याचा प्रकार जास्तीत जास्त फोफावत जाईल
आणि देशाचं राजकारण गाळतच राहील। तेव्हा लोकशाही, स्वातंत्र्य, समता, बंधुता हे जे फ्रेंच राज्यक्रांतीने 1917 साली आपल्याला दिलेली मूल्य होती, ती मूल्य मात्र गाळात घालण्याचं काम तुम्ही आम्ही सगळेजण हातभार लावून करतो आहोत, असा त्याचा अर्थ होईल असं मला वाटतं।